प्रत्येक लग्नाची ना एक छानशी लव्ह स्टोरी असावी, कारण प्रेम ही जगातली एकमेव अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला फील होते, जी खूप सुंदर आहे, साधी आहे, सोपी आहे. मी ना मडगावला चालले काकांकडे, आणि मग तिथून नंतर कारवारला दुसऱ्या काकांकडे. मी वास्कोला मावशीकडे, मग तिकडून ऑफिसच्या कामासाठी. दुसऱ्या मावशीकडे नाही काही. मला वाटायचं माझं लग्न अशा मुलीशी व्हावं, तिच्याकडे बघितल्यावरच असं वाटलं पाहिजे की यार शी इज द वन, स्मार्ट, ब्युटिफुल. पुस्तक वाचताय काय? डोरेमॉन बघते, येत आहे. पण मुळात ती तशी नव्हतीच. मला तरी वाटतं खूपच थ्रिल असायला हवा आयुष्यात, म्हणजे मला ना उंचावरून पाण्यात उडी मारायची आहे आणि गाडीची चेन ओढायची आहे. चेन का खेचली? मी नाही खेचली, ती चाली माझ्याकडे. हो ना, प्रेमात पागलच होती ना तुमच्या. आता आपण जे काय करतोय ना त्यालाच तर जगणं म्हणतात, नाही तर आपल्यामध्ये आणि आपल्या लगेज मध्ये काय फरक? तुम्ही अशा असाल असं कधी वाटलं नव्हतं. मी अशीच आहे, तुम्ही मला असं कधी पाहिलं नव्हतं. भेटली तू पुन्हा, कानवी भासली तू मला सागना. माझ्या अपेक्षांच्या लिस्ट मध्ये मुलगी कुठेच बसत नाही यार, पण तरी शी इज द वन. जुळतात काही गोष्टी आपोआप, फक्त आपण वेळ द्यायला हवा. काय होते असे आज माझ्या मना, ते तुझ्या सोबती एकटा मी पुन्हा. आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी भेटलो होतो आणि आता शेवटचे काही तास उरले. अश्विनी, कालपासून एवढा वेळ तुम्ही माझ्यासोबत घालवलात, खरंच सांगा तुम्हाला एकदाही नाही वाटलं की आपल्या लग्नाची एक सुंदर लव्ह स्टोरी असली असती? भेटली तू पुन्हा, दाटली तूच तू आज माझ्या मनात.